हेलो गाइज, वेलकम बैक टू द चैनल। दोस्तों, मैं आया हूँ आज वसंतराव देशपांडे हॉल में। यहाँ पे जितेंद्र आवाड़ सर आए हुए हैं। सो आज का व्लॉग इसी के ऊपर है। सो चलिए, तो सर्वसामान्य जनतेला कळा, कारण ज्यांच्या विरोधात हा निकाल दिलेला गेलेला आहे डिस्क्वालिफिकेशन अंडर द 10th शेड्यूल फॉर द फर्स्ट इंस्टन्स। म्हणजे कोर्ट आमदारांना डिस्क्वालिफाय करायचं हा निर्णय नाही घेऊ शकत। Petition is fine, is the outer limit within which disqualification petitions should be decided. The speaker... तुमची काय किंमत आहे बोला? काय 21? हे द्या 21 कोटी। हे तुझी काय रे? वंजारी 100 कोटी घेऊन जा, चालेल। अरे पण याला काय अर्थ? सगळीच माणसं नाही विकत घेता येणार, या वंजारी पुढे 200 कोटी देऊन ठेवा, हा नाही विकला जाणार। काहीतरी भूमिका आहे त्याची। आज आम्ही जीवावर उतारून महाराष्ट्रात फिरतोय, माझ्यावर तर दादा खटले दाखल झालेत, पण आम्ही नाही घाबरत गोळ्यांना। का काही विचाराने घरावलेला होत आम्ही? हे असं जर व्हायला लागलं तर मला उद्या हे संविधान आहे ना, हे जाऊन अरबी समुद्रात टाकावं लागेल। जर 50 कोटी आणि 100 कोटी मध्ये एक एक आमदार विकत घ्यायचा झाला तर निवडणुका घ्याच कशाला? दोन माठे कॅपिटलिस्ट उद्योगपती येतील, 144 आमदार आहेत, साधारण 150 आमदार विकत घ्यायला जे काही लागतात 100 प्रमाणे 50 प्रमाणे तेवढे दिले तर हे सरकार कुठल्याही उद्योगपतीच होऊ शकतात। आणि तेवढे पैसे तर बिर्लाकडे आहेत, टाटासकडे आहेत, अंबानींकडे आहेत, अदानींकडे आहेत, म्हणजे सगळी राज्य सरकार ते आपल्याच खिशात टाकतील, पण लोकशाहीला काय? आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते वाक्य म्हटलं ना, इट इज नॉट द गेम ऑफ नंबर्स बट समथिंग मोर, ते इथे। आणि म्हणून मला बाबासाहेब जाता जाता बाबासाहेबांचं हे वाक्य तुम्हाला आठवले, मी घटना भारतीय नागरिकांच्या हाती सोपवत आहे, जर या राज्य घटनेचं सुयोग्य पालन केले गेले नाही तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही। जर योग्य माणसांनी योग्य रीतीने जर हा न्यायव्यवस्था वापरली नाही, संविधान वापरलं नाही, जर गव्हर्नर सारख्या माणसांनी राजकीय प्यादा बनून हालचाली केल्या आणि समोरच्याला सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली, आता खर तर सर्वोच्च न्यायालयामध्ये केस असताना ती केसेस सबज्युडिस्ट या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्याच्यात तुम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला बोलवू कसे शकता? दोस्तों, मैं आया हूँ अभी फिलहाल सेंटर पॉइंट होटल में जितेंद्र आवाड़ सर से मिलने के लिए। सो लेट्स सी। और ये मेरा फर्स्ट टाइम सेंटर पॉइंट होटल में। अभी फिलहाल सर, फिलहाल दोस्तों टाइम है तो हमें यहाँ बैंक्वेट में रुकने के लिए बोला गया है। सो आप लोग देख सकते हो होटल सेंटर पॉइंट। सो होटल सेंटर पॉइंट सर्वांचे सगळा माहित आहे का, आपला एक हॉटेल सगळा मोठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सगळे राहणार आहोत, त्यासाठी सर्वांचे प्रयत्न हे सुरू राहणार। सर्वांनी आवर्जून या सर्व मुद्द्यांना सगळा आग्रह,
हे फोटोशूट सेशन चालू आहे भाऊ, पण पुढच्या वेळेस तू माहिती का एडिट करतो सॉन्ग तर खूप विचित्र दिसते. चालते नाही कसा आमची अखाड्याच्या फिल्म मध्ये आहे ना, ते लोक पाहिजे त्याने याच्यात का चालते कसं चालते हे बाहेर जाते. ओके प्रॅक्टिस काउंटिंग वर घेतली हा, हे असं बाहेर नाही गेलं पाहिजे एकदम हा हा. दादा थोडे सजेशन देताना म्हणून आपलं चॅनल ग्रोथ झालं पाहिजे सजेशन होतं तो तिकडे फोटो शूट करत आहे फोटोग्राफर आणि हा इकडे पोज देऊन बसतो. फोटो नाही काढत, मोबाईल वर गर्लफ्रेंड सोबत बोलत आहे कंटिन्युअस. मित्रांनो की आप सभी को ये व्लॉग पसंद आ गया होगा, अगर ऐसा है तो वीडियो को कर दीजिए लाइक, चैनल को कर दीजिए सब्सक्राइब. मैं मिलूँगा आपसे नेक्स्ट व्लॉग में. सो बाय.